महायुतीमधल्या नेत्यांच्या अस्वस्थतेवर शरद पवारांनी बोट ठेवलंय. देशामध्ये झालेल्या तिन्ही टप्प्यांचं मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदींना अस्वस्थ करणार आहे असं शरद पवारांनी म्हटलं. पहिल्या दोन टप्प्यानंतर मोदींचा स्वर बदलल्याचं निरीक्षणही पवारांनी नोंदवलंय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलेला आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्याही झाल्याच्या नंतर मोदींनी आपल्याला तोंड बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला. मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या. आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरती पहिल्यांदाच दिलं. तसंच पवारांचा मुलगा नसल्यानं संधी मिळाली नाही याचा पुनरुच्चार देखील अजित पवारांनी केलाय. याशिवाय चव्हाणांनी संधी देऊनही 11 वर्षातच शरद पवारांनी त्यांना सोडलं असं अजित पवार म्हणाले. 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर होतो. अहो म्हणलं आपण 6 मीटिंग केलेलं होतं, त्यांना सांगितलंय. नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ. मिळलं व मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार. मी दिलेला शब्द पाळला. 72 तास का होईना परंतु मी सरकारमध्ये गेलो ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला. मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं. मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे. आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठंतरी 80 वर्षाच्या पुढं गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंदुरकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का? नाही असती का? नाही मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण 78 लाच 11 वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. काय वाटलं असेल चव्हाण साहेबांना? आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आम्हाला पण संधी मिळाली, परंतु एकदाच संधी मिळत असती, नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं. लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या असं करतील का? ती बारामती आहे. पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.